मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत. मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्वाची अपडेट आलेली आहे. आज नागपूरमध्ये या योजनेसाठीच्या दुसऱ्या हप्त्याचा वितरण सोहळा आयोजित करण्यात आलेला होता आणि या वितरण सोहळ्यामध्ये जवळपास 50 लाख महिलांच्या खात्यामध्ये दुसरा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी जे काही स्टेटमेंट केलेलं आहे ते अतिशय महत्वाचं आहे. तर त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे, नॉलेजेबल आहे, तरच आपल्याला याविषयी माहिती मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया आदिती ताईंनी नेमकं काय स्टेटमेंट केलेलं आहे ते. तर बघा, या ठिकाणी सुरुवातीला की 50 लाख लाभार्थ्यांच्या खात्यावर दुसरा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. आज नागपूरमध्ये खूप मोठा कार्यक्रम होता. ज्या महिला भगिनींनी लाडकी बहीण योजनेसाठीचे अर्ज 31 जुलै नंतर भरलेले होते आणि मंजूर झालेले होते अशा 50 लाख महिला भगिनींच्या खात्यावर दुसरा हप्ता जमा झालेला आहे. तर होऊ शकते त्यामध्ये अनेक महिला भगिनी असू शकतात की त्यांच्या खात्यावर अजून तो जमा झालेला नसेल, उद्यापर्यंत मेसेज येऊ शकतात की पैसे जमा झाले. तर या कार्यक्रमाच्या प्रसंगी महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी जे काही स्टेटमेंट केलेलं आहे तर ते स्टेटमेंट बघूया आपण या ठिकाणी. तर बघा, त्यांनी म्हटलेलं आहे की फॉर्म रिजेक्ट झालेल्यांना सप्टेंबरमध्ये पुन्हा फॉर्म भरण्याची संधी दिली जाईल. तर मित्रांनो, त्यांनी हे जे काही स्टेटमेंट केलेलं आहे अतिशय महत्वाचं असं स्टेटमेंट आहे की जवळपास 2 कोटीहून अधिक महिला भगिनींनी फॉर्म तर भरलेले आहे, परंतु त्याच्यामध्ये अनेक महिला भगिनी अशा आहेत की त्यांच्या छोट्या छोट्या टायपिंगच्या चुका असेल किंवा एखादा डॉक्युमेंट नसेल त्याहून सुद्धा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे, त्यामुळे त्यांना या संधीचा फायदा मिळालेला नाही. त्यामुळे परत एकदा अशा महिला भगिनींना सुद्धा संधी द्यावी. तर यासाठी आदिती ताईंनी आज स्पष्ट केलेलं आहे की या पुढच्या महिन्यामध्ये, म्हणजे या सप्टेंबरमध्ये, ज्या महिला भगिनीचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे तर त्यांना या सप्टेंबरमध्ये पुन्हा फॉर्म भरण्याची संधी दिली जाईल आणि या संदर्भातील सूचना लवकरात लवकर येईल असंही त्यांनी आजच्या कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर त्यांनी पुढचं एक स्टेटमेंट केलेलं आहे की लाडक्या बहिणींना नवरात्रीला मिळणार इन्सेंटिव्ह. तर आता मित्रांनो, इन्सेंटिव्ह म्हणजे काय की जास्तीचा लाभ. तर लाडक्या बहिणींना त्यांचा दर महिन्याचा हप्ता तर मिळणारच आहे आणि त्या हप्त्याबरोबर नवरात्रीला एक महिलांसाठी अतिशय महत्वाचा असा सण असल्याने तर त्या दरम्यान महिला भगिनींना या योजनेअंतर्गत इन्सेंटिव्ह म्हणजे जास्तीचा लाभ देणार असल्याचं स्टेटमेंट सुद्धा आज महिला व बालविकास मंत्री माननीय आदिती ताई तटकरे यांनी केलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असणाऱ्या महिलांसाठी अतिशय महत्वाच्या आहे, आनंदाच्या आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये आपण बघणार आहोत की खरंच महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि महिला व बालविकास मंत्री ज्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे तर ते त्या स्टेटमेंटनुसार त्या सगळ्या फॅसिलिटीज महिला भगिनींना प्रोव्हाइड करणार की नाही तर यावर आपलं लक्ष असेल. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेसंदर्भातील जे काही नवीन अपडेट येणार आहे तर त्याची माहिती आपणास वेळोवेळी आपल्या चॅनलवर नेहमीच दिली जाणार आहे. त्यामुळे अजूनपर्यंत आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.